आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे होतं तर राज्यातल्या बदललेल्या स्थितीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प होता त्यामुळे या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या जनतेला काय मिळणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेची जी आहे त्या नजरा लागल्या होत्या आणि आज अखेर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये आपला अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला दोन वाजून सात मिनिटांनी सुरू झालेला हा अर्थसंकल्प तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपला म्हणजे एक तास सोळा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सुरू होता या संपूर्ण अर्थसंकल्पाचं विमोचन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि हा अर्थसंकल्पामध्ये खरं तर या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं होतं की थेट लोकांकडून या संपूर्ण अर्थसंकल्पाबाबतच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या म्हणजे आम आदमी पक्ष ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये आणि आता पंजाबमध्ये थेट लोकांमधून अर्थसंकल्पाच्या सूचना मागवतात आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये करतात तशी काहीशी स्थिती आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळाली सलग दोन आठवड्याहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राज्यमंडळाचं विधिमंडळाचा हिवाळी राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर आजचा अर्थसंकल्प किंवा आजचा दिवस महत्त्वाचा होता आणि याच अर्थसंकल्पाचं अगदी साध्या सोप्या भाषेतलं विश्लेषण जे आहे ते आपण आता या ठिकाणी करणार आहोत आणि कोणत्या विभागासाठी कोणत्या मोठ्या घोषणा झाल्या किंवा राज्यातल्या जनतेला या सगळ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काय मिळालं याचाच एक धावता आणि छोटासा हलक्या फुलक्या भाषेत आढावा जो आहे तो आपण आता घेणार आहोत आजच्या जर अर्थसंकल्पामधली सगळ्यात मोठी तरतूद जर पाहिली तर असंख्य शेतकऱ्यांचं लक्ष या घोषणेकडे लागलं होतं की कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते सध्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार काय करणार अशी विचारणा विरोधकांकडून होत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार भरीव मदत करेल अशी घोषणाच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये केली आहे राज्याच्या विकासासाठी मित्र या संस्थेची स्थापना देखील करणार असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे त्याबरोबर सगळ्यात मोठी घोषणा जी आहे या अर्थसंकल्पामधली ती अशी की जलयुक्त शिवार योजना जी आहे की जी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चौदा ते एकोणीस या कार्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली असंख्य गावांना त्याचा फायदा झाला मात्र राज्यात सत्तांतर झालं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या तीन पक्षांच्या एकत्रित महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ही जलयुक्त शिवार योजना जी आहे जी देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिलं जातं किंवा देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची एक या सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ज्या जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिलं जातं तर ती जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली होती मविया सरकारमध्ये मात्र आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेच्याच अनुषंगाने आता जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा भाग जो आहे म्हणजे जलयुक्त शिवार योजना टू पॉइंट झिरो नावाने ही योजना जी आहे ती योजना पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात येणार आहे त्याबरोबर एक जी मोठी घोषणा या सगळ्यामध्ये आहे की कोकणातील जो पाणी आहे तो पाणीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे मराठवाड्यातील घरामध्ये घरघर योजना ही जी योजना आहे ती योजना राबवण्यात येणार आहे त्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे दिलाय असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये झाली आहे की राज्य सरकारकडून आता बारा हजार रुपयांची मदत जी आहे ती राज्यातल्या शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे म्हणजे पूर्वी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा हप्ता तीन महिन्याच्या फरकाने जो येत होता दोन हजाराचा पहिला हप्ता दोन हजाराचा दुसरा आणि दोन हजाराचा तिसरा असे ते तीन हप्ते केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये जे शेतकऱ्यांना मिळत होते तर त्याच अनुषंगाने आता राज्य सरकार देखील सहा हजार रुपयांची मदत करणार आहे आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या खात्यावर मुख्यमंत्री पी जशी पी एम किसान योजना आहे तशी मुख्यमंत्री किसान योजना जी आहे ती योजना राबवण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना बारा हजार रुपये जे आहेत ते प्रतिवर्षी मिळणार आहेत याचबरोबर शेतकऱ्यांना एक रुपया भरून आपला पीक विमा जो आहे तो पीक विमा देखील काढण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी तर या संपूर्ण योजनेचा फायदा होईल असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं आहे आशा सेविकांचा जो मुद्दा होता की ज्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन झालं होतं राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा या आशा सेविकांनी दिला होता तर त्याच पार्श्वभूमीवर आशा सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ जी आहे ती वाढ करण्यात आली आणि अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना पाच हजार पाचशे रुपये जे आहेत ते आता मिळणार आहेत एकंदरीतच आजच्या अर्थसंकल्पामध्ये काय सुरू होणार किंवा काय महागणार काय स्वस्त होणार अशा या गोष्टीकडे अनेकांचं लक्ष जे आहे ते लक्ष लागलं होतं मात्र या सगळ्याबरोबर बरोबर महत्वाकांक्षी मोठ्या योजना ज्या आहेत त्या योजना सुरू झाल्या त्याच अनुषंगाने आमचं सरकार जे आहे ते जनहिताचं सरकार आहे लोकांसाठी आमचं सरकार काम करत आहे असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये सांगितलं त्याचबरोबर शेततळ विकास योजना जी आहे विस्तार योजना जी आहे त्या विस्तार योजना देखील केंद्र सार... राज्य सरकार जे आहे ते केंद्राच्या मदतीने राबवेल असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मागेल त्याला शेततळ ही जी योजना सुरू होती त्याच योजनेची व्याप्ती आता वाढवून मागेल त्याला शेततळच आणि मागेल त्याला ठिबक सिंचन अशी देखील एक योजना जी आहे ती राज्य सरकारकडून आता अंमलात आणण्यात येणार आहे मच्छीमारांसाठी जी आहे ती क दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे त्याचबरोबर गडकिल्ले संवर्धन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे गडकोट किल्ले स्थापन केले जे गडकिल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्या गड गडकोट संवर्धन करण्यासाठी सरकारकडून तीनशे कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती तरतूद देखील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली शिव उत्सवासाठी सरकारकडून अडीचशे कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती तरतूद करण्यात येणार आहे त्याचबरोबर शहाऐंशी हजार रुपयांचा कोटींचा जो उत्पन्न कृषी उत्पन्न जे आहे ते तात्काळ जोडणीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आपला दवाखाना म्हणजे शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी असा जो प्रकल्प राहिला आहे तो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तर या आपला दवाखान्याची सातशे नवीन दवाखाने जे आहेत ते आगामी काळामध्ये संपूर्ण राज्यभरात सुरू होतील असं देखील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर आरोग्य विभागासाठी तीन हजार पाचशे वीस कोटींची तरतूद जी आहे ती तरतूद देखील राज्याच्या या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे पी एम आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल चार लाख नवीन घरं जी आहेत ती नवीन घरं देखील राज्य सरकारच्या माध्यमातून बांधण्यात येतील असं देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं आहे त्याचबरोबर समृद्धी महामार्ग की जो सुद्धा चौदा ते एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीसांचा एक ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यावेळी एकनाथ शिंदेंकडंच समृद्धी महामार्गाचं काम होतं त्या समृद्धी महामार्गाची पहिल्या टप्प्याचं अनावरण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे तर आगामी जो समृद्धी महामार्गाचं काम आहे उर्वरित जे काम आहे ते अठ्ठ्याऐंशी टक्के पूर्ण आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या सगळ्याबरोबरच जो एक महत्वाकांक्षी प्रकल्प राहिला आहे जो मागच्या अनेक वर्षांपासून चर्चेमध्ये आहे तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचा विषय तर इंदू मिलमधील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे ते स्मारक दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही पूर्ण करू असं देखील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळामध्ये बोलताना सांगितलं आहे अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं आहे बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक मुंबईतील महापौर बंगल्यामध्ये होतंय तर त्या महापौर बंगल्यामधील महा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा मे दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण देखील होईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय रस्ते तसेच पुलांच्या कामासाठी म्हणजे दळणवळणासाठीचा एक मोठा प्रकल्प जो आहे तो आता शिंदे फडणवीस सरकारने हातात घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने चौदा हजार कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती तरतूद या स अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे आगामी काळामध्ये त्याची अंमलबजावणी देखील आम्ही चांगल्या पद्धतीने करू असं देखील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय शिवनेरी किल्ल्यावर म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शि किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असं संग्रहालय आपलं सरकार उभारेल असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक घोषणा करण्यात आली की आठवीपर्यंत आता राज्य सरकारकडून गणवेश जो आहे तो गणवेश देण्यात येणार आहे एकंदरीतच आता या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं स्पेसिफिक पुण्यासाठी काय मिळालं असा जर आपण विचार केला तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नवा कॉरिडॉर जो आहे तो कॉरिडॉर आम्ही उभारू असं देखील देवेंद्र फडणवीस म्हटले त्याचबरोबर पुण्यासाठी नवा मेट्रो प्रकल्प जो आहे तो मेट्रो प्रकल्प देखील कार्यान्वित केला जाईल कारण पुण्यात एक चर्चा अशी सुरू झाली की सहा मार्चला मागच्या वर्षी सहा मार्च दोन हजार बावीसला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोच्या वनास ते गरवारेपर्यंतच्या मेट्रोचं काम पूर्ण झालं मात्र मेट्रो टूचा विस्तार केव्हा होणार किंवा के उर्वरित मेट्रोचं काम कधी पूर्ण होणार तर त्या अनुषंगाने ही एक मोठी घोषणा जी आहे ती घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी फतिमा शेख यांच्या समवेत मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या भिडेवाड्यासाठी देखील या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे भिडेवाड्याचं संवर्धन जे आहे ते संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं देखील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तब्बल पन्नास कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे एकंदरीतच आजचा अर्थसंकल्प जो आहे तो, 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 तो सादर झाला आहे अर्थसंकल्पाची अंमलबजावणी आता कशी होते हे देखील सुरू आहे मात्र नेहमीप्रमाणे जो आपल्याला सूर पाहायला मिळतो की विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका टिप्पणी व्हायला सुरुवात होते किंवा विरोधकांकडून अर्थसंकल्प कसा चुकीच्या पद्धतीने मांडला गेला हे सांगण्यात येतं तर सत्ताधाऱ्यांकडून कसा राज्याच्या हिताचा अर्थसंकल्प आहे हे पटवून देण्यात येतं तशाच टिप्पणी व्हायला आता सुरुवात झाली आहे राज्याचे विरोधी पक्षनेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सांगितलं की अजित पवार सुद्धा अर्थमंत्री होते त्यांनी सांगितलं की चुनावी जुमला कुठंतरी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात आलाय आणि देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आले राज्याच्या हिताचा असा हा अर्थसंकल्प आमच्या सरकारने सादर केला आहे त्यामुळे आता या राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी होणार हेच पाहणं जे आहे ते पुढच्या काळामध्ये महत्वाचं आहे अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि टॉप न्यूज मराठी चॅनल आता जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास